आम्ही लोकसभेचे खासदार आहोत. दिल्लीमध्ये यापूर्वी सर्व खासदारांची मी बैठक बोलवली होती. 23 खासदार याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि दिल्लीमध्ये मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून हा राजीनामा देणार आहे, जेणेकरून देशाचं जे लक्ष आहे हे या प्रश्नाकडे वेधलं गेलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. गेल्या 4 दिवसांमध्ये अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत.